आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कसा दिसतोय? हाय. हिने तर या दोघांना अगदी गुंडावून ठेवलंय. असू दे, हे डील होईपर्यंत काही बोलता येणार नाहीये. त्यानंतर हिला जागेवरच ठेवणार नाही. आधी हे सह्या केलेले पेपर्स हिच्या हातात देते. अरे वा, तू आलीस पण. हाय मम्मी, कसा दिसतोय? व्हेरी हँडसम. थँक्स. आणि बघा ना मम्मा, आराध्य पण किती छान दिसते ना. रिबिन पण नाही लावली. छान. हे हँडसम, तुझा फेवरेट केक आणलाय मी. चल 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 लोक चल. शकुंतला, पाड्यातल्या लोकांच्या सह्या आणल्यात आम्ही. संजय, त्याचा काही उपयोग नाहीये. म्हणजे तू वेळ चुकवलीस. तुझ्याकडे 7:30 डेडलाईन होती. 7:40 झाली. पण तुला माहिती आहे, ज्याने वेळेची किंमत नाही त्याची मला किंमत नाही. पहिल्या वेळेला पण तू तेच केला होतास. म्हणजे ठीक आहे, पहिला डाव भूताचा, पण आताही तेच नाही चालणार. डील कॅन्सल. व्हॉट? या शुल्लक कारणावरून डील कॅन्सल करणारस तू? आता आपण केक कधी कापणार? थांब थांब, कापायचं आहे. ठीक आहे. यशोधरा, अगं तुझं काय चाललंय? हा, आज आपल्या लाडक्या लेकाचा वाढदिवस आहे. तो महत्वाचा ना आपल्याला, का बिझनेस महत्वाचा नाही का? चला केक कापून घेऊया. शकुंतला, आम्ही शकुंतला ये. चला आता आपण केक कट करणार. हो, केक कट करणार आपण. चला केक कापून घेऊया. चालेल. एक मिनिट. कॅन्डल बुक कशी अशी आहे ना. रेडी. गाणे हे गाणे नाही म्हणायचे हिला ना. आराध्याला एक वेगळं न्यू गाणं येत. तू म्हण, मग तुम्ही सगळे तसंच म्हणा. हॅपी बर्थडे श्रेयस, श्रेयस हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे.
Happy birthday. Thank you. Thanks. Happy birthday, Bala. Thank you. Happy birthday, darling. मम्माला केक नाही बनवणार. अरे मम्मा तुम्ही तिकडेच का थांबलाय? एक मिनिट, तू इकडे या, लवकर या, लवकर या. चला चला चला, येतो तुम्हाला पण केक मरवीन. हॅपी बर्थडे. Thank you. यशोधरा, तुझ्या लेकांना पहिल्यांदा मला केक भरवला हे तुला फार आवडलेलं दिसत नाही यशोधरा. आवडलं नाही? आता मस्कट करते बेटा. आत्याला म्हणावं, इतक्या वर्षांनी पहिल्यांदा इथे होती ना, म्हणून पहिला मान दिला. मम्माचं काय, मम्मा काल पण होती, आज पण आहे आणि आयुष्यभर राहणार आहे. आपण तर प्रत्येक बर्थडेला किती मज्जा केली आहे ना. आणि आत्या तुला माहितीये, मला सगळे बर्थडे मम्मा इतके स्पेशल केलेत ना. एका बर्थडेला तर आम्ही हेलिकॉप्टर मधून फिरायला गेलो होतो, सगळीकडे फिरलो होतो, खूप मजा आली होती. पण यापुढे की तुझा वाढदिवस साजरा करणार नाही. अरे म्हणजे माझ्याशिवाय. आता तुझ्या प्रत्येक वाढदिवसाला मी असणार की नाही? आता ताई म्हणजे काय, काही प्रश्नच नाही. डॅड, आपण ना आत्याला कुठे जायला द्यायला नको. हो, आता कुठे जाणार नाही. शकुंतला, आम्ही काय म्हणतो, आम्हाला यायला 10 मिनिटं उशीर झाला तर डील कॅन्सल केली असतो. आता डीलच जर कॅन्सल झाली तर तू इथे थांबण्याची तसदी कशाला घेतेस? तुला पण
तुझ्या घरची कोल्हापूरची आठवण येत असेल ना, तुझं अख्खं कुटुंब आहे तिकडे, आठवण येते ना की त्यांना सोडून कायमची मुक्कामाला इथे आली आहेस. आता निघालीस तरी चालणार आहे आम्हाला. अरे अरविंद, अरे मी हॉटेलवरच जाणार होते, पण तू हक्काने हट्टाने प्रेमानं मला इथे घरी घेऊन आलास. पण माझं इथे येणं तुझ्या बायकोला काही पसंत नाही असं दिसतंय. मी आपली रात्रीच परत जाते कशी? नाही म्हणजे काय अवघड, माझ्यामुळे तुमच्यात वाद नको आणि तुला तिची बोलणी नको ना खायला. यशोधरा काय चाललंय तुझं? यशोधरा तू ताईशी असं कसं काय बोलू शकतेस? अरे इतक्या वर्षाने भेटते ती मला. आम्ही एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आमचं नातं जोडायचं सोडून तू तोडायला का निघालीस? तुझ्या पण दोन दोन सुना आहेत. सासरच्या माणसाची नातं कसं जोडायचं, कसं टिकवायचं हा बोध त्या तुझ्याकडनंच घेणार आहेत ना. उद्या त्यांनी तुला उलट उत्तर दिली ना तर त्यात दोष त्यांचा नसेल, तुझा असेल. हे बघ ताई, तू जर हे घर सोडून निघालीस तर मी पण तुझ्या सोबत येणार आहे. यशोधरेला या घरात मुलांसुलांसोबत राहू दे. एक यशोधरा, अरविंद तुझा गुड लक होता ना, म्हणून तर तुझ्या वडिलांनी तुझ्याशी त्याचं लग्न लावून दिलं. मग तो माझ्या बरोबर आल्यानंतर तुझं गुडलक पण जाईल. एवढं मोठं साम्राज्य की आम्ही फक्त गुडलकवर उभं केलंय, आमचं कर्तृत्वच नाही असं वाटतं का तुला? आमचं कर्तृत्व नाहीच आहे. पण तरी पण माझा बर्थडे आहे ना आज. मग तुम्ही खरंच जोरजोरात भांडताय का? नाही बेटा, भांडत नाहीये. आत्याशी गप्पा मारतोय आम्ही. आराध्य बेटा, ते केक वगैरे कट कर, सगळ्यांना खायला दे. हो हो, कारण बर्थडे बरोबरच आणखीन एका बातमीसाठी तोंड गोड करायचं सगळ्यांचं. वाट सगळ्यांना मग केक. हो हो, लवकर केक कट करून आण. काय उद्या तुझ्या सासूचं आणि माझं डील होणार आहे ना. माझी 100 एकर जमीन आणि त्यात असलेला पाडा तुझ्या सासूला हवा आहे. त्याचं डील आहे उद्या आणि त्या बदल्यात ती माझ्या बरोबर पार्टनरशिप करणार आहे. हो ना? खरंच हे डील करणार आहेस? आज तुझ्या लाडका लेकाचा वाढदिवस आहे, मग त्याच्या आईला मी नाराज कशी करणार नाही का? म्हणून डील उद्या करूया. आता एन्जॉय. आराध्या,
केक. माझा मग केक कधी खाणार? आत्ता. हो ना, मग आता तुझा केक करून घेऊन पटकन. मी जरा आलोच. तारा एकटीच करतेस? एक काम कर, मी तुला हेल्प करतो, तू पीसेस कर, मी बाहेर जाऊन वाटतो. बर ठीक आहे. तू? हा मी आले. स्पून्स. छोटे छोटे पीस. हाँ बस. मी आता हे घेऊन जातो, तू आणखी पीस घेऊन ये. ओके प्लीज आ लवकर लवकर. माझ्या नावाची चिठ्ठी? पण आता तर फक्त अक्षय इकडे होता. ही अक्षयनेच ठेवली की काय? पण तो कशाला ठेवली चिठ्ठी?
यशोधरा जो पाडा विकत घेते आहे आणि ज्याच्यावर कन्स्ट्रक्शन करणार आहे तो दुसरा तिसरा कोणता नसून तुझाच पाडा आहे तारा. इतकंच नाही तर यशोधराने त्यासाठी बळजबरी करून पाड्यातल्या लोकांना सया द्यायला सुद्धा भाग पाडलंय. तुझ्याकडे फक्त उद्या सकाळपर्यंतची वेळ आहे. जर हे डील थांबवू शकलीस तर पाड्यातल्या लोकांना त्यांचं घर सोडावं लागणार नाही. पण जर डील पूर्ण झालं तर तुझं घर आणि त्यांचं घर सगळीच घरं नामशेष होतील. माझा पाडा जातोय, काय करू मी, काय करावं सुचत नाही. तारा काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे तारा. हॅलो अक्षरा, कशी आहेस ग तू? आधी तर तुझं लई लई अभिनंदन. थँक यू तारा. मी मस्त, तू कशी आहेस सांग? तुझा आवाज का ग असं वाटतोय? होय ग बरी आहे, पण जरा टेन्शन आलंय ग. काय झालं सांग मला. अगं मी नाही का आधी त्या पाड्यावर राहायचे, तो पाडा कोणीतरी विकू पाहतय आणि मला वाटतंय कोणीतरी जवळच हे सगळं करतंय, मला फसवतंय. हे बघ तू काळजी नको करूस, मला सगळे डिटेल्स मेसेज कर, मी काय मदत करते ते बघते. बरं बरं, तुझे कसे आभार मानू ना कळतच नाहीये बघ. अगं वेडी आहेस का, आभार कसले मानतेस? बरं मला सांग श्रेयस कसा आहे? बरा आहे तो, त्याच्यामुळेच तर जरा धीर आलाय मला. अगं आपल्या जोडीदाराची साथ आणि आपलं प्रेमाचा माणूस आपल्या सोबत असेल ना तर जगातलं कुठलंही संकट असं चुटकीस अशी दूर करू आपण. खरं आहे बघ, तुझे लई लई आभार. थँक्यू ग, बरं वाटलं तुझ्याशी बोलून. बाय.